मोहोळ तालुका प्रतिनिधी राजे शिंदे मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यातील तपास पोलीस अधीक्षक उपाधीक्षक अशा दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ठेवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील प्रशासनाला देण्यात आले आहे। ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यातील तपास हा पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून आजवर केला जात होता, परंतु सध्या हा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय चुकीचा असून या तपास अधिकारी यांच्या स्थानिक संबंधामुळे अनुसूचित जातीतील अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्याची शक्यता वाटत नाही, त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यातील तपास हा पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक अशा दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ठेवण्यात यावा अशी मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेची मागणी असून याबाबतचे निवेदन मोहोळ तहसील प्रशासनास देण्यात आले आहे। या मागणीचा विचार शासनाने करावा व तपासपूर्वत अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ठेवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून या घटनेचा प्रशासनाने विचारणा न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कुमार ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे। या निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय आठवले, जिल्हा अध्यक्ष अशोक पाचपुडवे, जिल्हा संघटक ॲडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश कापुरे, दशरथ रणदिवे, यशोदा कांबळे, संजय लोंढे यांच्या सह्या आहेत।